नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र काकोडकर. राजेंद्र काकोडकर हे उत्तर गोवा तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि गोवा तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून जसे परिचित आहेत, तसेच ते एक अभ्यासू लेखक आणि सामाजिक जाणीवांचं भान असलेला एक स्तंभ लेखक ही त्यांची गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये झालेली वेगळी अशी ओळख आहे. राजेंद्र काकोडकर यांनी आतापर्यंत गोव्यातील अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना भिडणारं लेखन केलं आहे आणि आजही ते अशाच प्रश्नांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका लिहून जनजागृती करण्याचं काम करत असतात. सर, आपलं इनगोवाच्या स्टुडिओमध्ये स्वागत. गोवा परत गाजतो आहे, गोवा तसा गाजतच असतो, परंतु टिकटॉक स्टार आणि भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर ज्या हॉटेलमध्ये हे सगळं हत्याकांड म्हणा, संशयास्पद खून म्हणा, जे काही घडलं त्याच्याशी संबंधित जो अंमली पदार्थाचा व्यवहार आहे, जे ड्रग्सचं नॅक्सस आहे, ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि देशभरामध्ये गोव्याची चर्चा या अनुषंगानं सुरू झालेली आहे. गोव्यामधला जो हा अंमली पदार्थ व्यवहार आहे, त्यामुळं गोव्याचं पर्यटन, गोवा हे एकूणच सगळं अगदी अंधारात लोटल्यासारखं एक वातावरण तयार होतं आणि ज्या गोव्याला सुरक्षित समजलं जातं तो गोवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी धोकादायक वाटू लागतो. हे अंमली पदार्थाचं जाळं जे गोव्यामध्ये निर्माण झालं आहे, ते आज नेमकं कुठल्या परिस्थितीमध्ये आहे आणि ते सरकार किंवा पोलीस या यंत्रणेला पेलवत नाही किंवा त्याच्यावर मात देता येत नाही, असं का होत आहे, तुम्हाला काय वाटतं? ते सोनाली फोगाटचे जे झालं, तो खून झाला. आता ती खुनाची गोष्ट ही वेगळी गोष्ट बाब आहे. गोव्याला, आपल्या गोव्याला जी त्यामुळे बदनामी झालेली, खुनामुळे झालेली नाही, कारण खून दिवसाला 2 पडत आहेत. काल पण 2 झाले, परवा पण 2 झाले. तो खुनाचा प्रश्न हा वेगळा आहे. आणखी अंमली पदार्थाच्या जे फोफावलेलं आहे त्याचा प्रश्न वेगळा. ओके. आणि या अंमली पदार्थाच्या इशूमुळे गोवा बदनाम होतो. गोव्याची ही बदनामी हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. का बदनामी होते? कारण गोव्यात बिहार सारखी माफिया आलेली आहे, ड्रग मध्ये आलेली आहे, वाळू रेती मध्ये आलेली आहे, लँड माफिया आहे, माफियाच्या माफिया आहे, अशा पुष्कळ तऱ्हेच्या माफिया आहेत. शिवाय मसाज पार्लर वगैरे असं पुष्कळ चालू आहे. या सगळ्या माफिया गोव्यात आलेल्या आहेत. आणखी त्यावर लक्ष द्यायला सुद्धा आमच्या गव्हर्नमेंटला वेळ नाही. आणखी त्यांना इच्छाही पण नाही. अच्छा. आता मी इच्छा का नाही म्हणू शकतो? काही वर्षापूर्वी तू आपल्याला माहित आहे की फिसुर्लेमध्ये एका फॅक्टरीमध्ये, तो कुठल्याही पार्टीचा असो माणूस, ते इम्पॉर्टंट नाही. बरोबर. पण एका फॅक्टरीमध्ये 4 कोटी रुपयाची 380 किलोच कॅटामाईन पकडलं जात. पण कोणी पकडलं? गोव्याच्या पोलिसांना, गोव्याच्या एंटीक्वान नार्कोटिक ब्युरोला काहीही पत्ता नव्हता याचा. वाळपईच्या पोलीस स्टेशनला काही माहीत नव्हतं. गोव्याच्या पूर्ण पोलीस यंत्रणेला काहीही माहीत नव्हतं. असं असताना हे पकडलं कोणी? हे पकडलं DRI, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स ने पकडलं. कुठल्या? मुंबईतल्या. त्या मुंबईतल्या याला हे कळलं आणि त्यांनी छापा मारला. गोव्याच्या पोलिसांना, गोव्याच्या सरकारला काही माहीत नव्हतं. एखाद्या वेळा माहीत होत, आणखी ते त्याला चालू देत होत. याचा अर्थ काय आहे की गोव्याचं पूर्ण सरकार, म्हणजे होम मिनिस्ट्री, पोलीस,
सगळे याच्यात पायापासून डोक्यापर्यंत बुडलेली आहेत. नाहीतर असं कसं होऊ शकतं? एका फॅक्टरी मध्ये इतकं कॅपॅटामाइन कसं काय साठवलं, प्रोडक्शन होत आहे, साठवलेलं आहे, प्रोडक्शन होत होतं तिथं, साठवलं फक्त नाही प्रोडक्शन होत होत, इट इज अ फॅक्टरी, तिथं तिथं बनवत होते ते. बापरे. आणखी गोव्याच्या सरकारला माहीतच नाही. हा भयंकर मोठा गुन्हा आहे. हा सगळ्यात मोठा आजपर्यंतच्या गोव्याच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं फेल्युअर म्हणजे हे. मुंबईच्या एजन्सीला समजतं, यांना समजत नाही याचा अर्थ काय कि यांच्याकडे इंटेलिजन्स यंत्रणा नाही. इंटेलिजन्स यंत्रणा नाही शिवाय विल पण नाही. ते बंद करायचं काहीतरी हे असायला पाहिजे. आता या अँगलला पार्टीचा प्रश्न येतो. तो एका रुलिंग पार्टीचा कार्यकर्ता होता, नेता होता, म्हणून असं झालं असं म्हणू शकतो. पण त्या इंडिव्हिज्युअलचं इम्पॉर्टंट नाही आहे. सरकारला का नाही समज हा सर्वात मोठा इश्यू आहे. ओके. आज आपण ड्रग्स बघतो की ते केवळ किनारी भागापुरतच राहिलेलं नाही तर अगदी ग्रामीण भागामध्ये पोहोचलेलं आहे. अशीच एक बातमी आली होती की फोंडा तालुक्यामध्ये शाळेतल्या काही विद्यार्थ्यांकडे ते सापडलं. हे सगळं ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं जे काही या ड्रग्सचं सगळं आज जे समांतर जाळं पसरलेलं आहे त्याला केवळ सरकारचं दुर्लक्षच कारणीभूत आहे का त्याला आपल्याच काही घटकांचा देखील छुपा आशीर्वाद आहे असं काय काय म्हणता येईल? काय आहे, पूर्वी एक अँटी नार्कोटिक्स ब्युरो म्हणत होता. अँटी नार्कोटिक्स ब्युरो म्हणजे पणजीला चालतो, त्याच्यात काय 20-25 पोलीस असतात. ते पूर्ण गोव्यावरती वॉच ठेवतात, विच इज नॉट पॉसिबल. मस्करी आहे. ओके. पूर्वी काय करायचे, तुम्ही 2010 पासून 2000 पर्यंतचा रेकॉर्ड बघा. प्रत्येक वर्षी 60 च्या आसपासच कसे पकडलं जायचं. जब अँटी नार्कोटिक ब्युरो पकडते त्या केसेस फक्त 60च कसं, 61, 62, 58, 56 अशाच कसे असतात, त्या 70, 42 अशा का नाही होत? अच्छा. याचा अर्थ काहीतरी गोड बंगाल टार्गेट दिलेलं आहे, कोटा दिलेला आहे, इतका पकडा बस. ओके. त्याच्या पलीकडे पकडायचं नाही. पण 1917 मध्ये पर्रिकर परत आल्यानंतर दिल्लीहून एखाद्या वेळेला मला वाटत की दिल्लीमध्ये ते डिफेन्स मध्ये होते, त्यांना इंटेलिजन्स म्हणणं समजलं असेल की गोव्यात हे ड्रग्सच प्रस्त भयंकर वाढलेलं आहे. गोव्यात आल्याबरोबर त्यांनी हल्ला बोल केला. जे 60 केजीस व्हायच्या त्या सडनली 260 झाल्या. 260-248 असं पर्रिकरच्या टाइमला झाल्या वर्षाला. त्याच्यानंतर गेली 3 वर्ष ते 150-125 आणखी 100 या वर्षी 50च झाले. याचा अर्थ पूर्ण वर्षात बरत खाली एखाद्या वेळी 100 होते. याचा अर्थ पोलिसांची कारवाई घटत चालली होती. आणखी का घटते ते आपल्याला माहित आहे. म्हणजे एकूणच गोव्यातील ड्रग्सचा व्यवहार ज्या प्रचंड वेगाने फोफावतो आहे त्या तुलनेमध्ये दाखल होणारे गुन्हे नगण्य आहेत आणि त्याकडे होणारं दुर्लक्ष देखील गंभीर त्या प्रश्नाकडे त्या पुरेशा गांभीर्याने बघत नाही अशा प्रकारची चिंता राजेंद्र काकोडकर इथं व्यक्त करतात. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र काकोडकर आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील ड्रग्सची पाळेमुळे कोण आणि कशी खोदणार या विषयावर. सर, आपण पहिल्या भागामध्ये या सगळ्या ज्या काही ड्रग्सच्या व्यवहाराची आहे माहिती आहे त्याची सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. असं म्हटलं जातं की गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरून अफगाणिस्तान आणि रशियातून हे जे काही हायफाय ड्रग्स आहेत ते येतात. गांजा, चरस सारखे जे काही देशी ड्रग्स आहेत ते हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून येतात.
केरळमधूनही येतात. ही सगळी जी काही गोव्यामध्ये जी आयात चालू आहे या सगळ्या ड्रग्सची, त्याच्यामागे एखादी आंतरराष्ट्रीय टोळी, आंतरराष्ट्रीय माफिया अजूनही कार्यरत असावा का? असू शकते, पण जास्त अफगाणिस्तान किंवा रशिया किंवा नायजेरिया कुठूनही आलं तर तिथून यायला एक तर ते विमानाने यायला पाहिजे, ट्रेनने यायला पाहिजे किंवा बसने यायला पाहिजे. कारण गोव्यामध्ये बोटी येत नाहीत, येतात याच्या मालवाहू येतात, त्याच्यामधून येत असेल तर माहीत नाही. पण अडाणी बंदरात, गुजरातच्या बंदरात पकडलेलं आहे. सो कुठूनही येऊ दे, पण आपलं जे पोलीस यंत्रणा आहे, अँटी नार्कोटिक यंत्रणा आहे, तीन कसून तपासणी करून, शिवाय आंतरराज्य आणि इंटरनॅशनल जी गुप्तहेर यंत्रणा आहे त्यामार्फत त्यांना इनपुट्स मिळायला पाहिजे. आणखी त्याप्रमाणे अँटी नार्कोटिक सेल जो आहे पणजीमध्ये, जो एकदम छोटा आहे, तो छोटा सेल फक्त एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बंदर, मच्छीमारी याच्यामध्ये, आणखी बस स्थानकावर असायला पाहिजे. बरोबर. या सगळ्या पॉइंटवरती जे येतं, आत येतं, ते बंद करायचं काम या अँटी नार्कोटिक ब्युरोला द्यायला पाहिजे. बाकी जे म्हणजे काय किरकोळ जे ट्रेडिंग होतं, त्या किरकोळ ट्रेडिंग वरती प्रत्येक पोलीस स्टेशन द्वारेच व्हायला पाहिजे. आणखी त्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक अँटी नार्कोटिक सेल असायला पाहिजे. ऍटलीस्ट 2-3 लोक पाहिजेत. त्या 2-3 लोक पाहिजेत, त्यांना त्यांच्याकडे खबरे पाहिजेत, त्यांना सेंटिनेल्स पाहिजे. आता ट्रॅफिक मध्ये जसं इन्फॉर्मेशन सिस्टम होती तशी सेंट्रल सिस्टम पाहिजे. आणखी त्याद्वारे त्यांना ऍक्टिव्हेट करून पोलीस स्टेशनावरतीच हे व्हायला पाहिजे. कारण आपण बघतो, आपल्याला 4-5 केसेस झाले आता की ज्याच्यामध्ये पोलिसावरती डाव येतो. एक म्हणजे DRI ने मुंबईहून रेड मारली, पण गोव्याच्या पोलिसांना माहीत नाही. तेलंगणाचा पोलीस म्हणत की गोव्याचे पोलीस सगळे करप्ट आहेत, ते सहकार्य करत. दुसरं बेंगलोरचे यानं केलं होतं. बरोबर. आणि भाग्यनगर हैदराबाद, भाग्यनगर हैदराबाद. त्याशिवाय सनबर्न मध्ये तिघे जण मेले, त्याचं काही झालेलं नाही. चौथं पाचवं म्हणजे ते एक केस झाली होती लॉकडाऊनच्या दरम्यान की एका ब्रेव पार्टीमध्ये तो कपिल कोणतरी होता, कपिल झवेरी, त्याला ब्रेव पार्टी दिली होती त्याने. आणखी त्या पार्टीमध्ये 300 लोकांना पकडलं होतं. त्याचं काय झालं? याचा अर्थ पोलीस काहीही करायला तयार नाही, म्हणजे ते त्या धंद्यामध्ये सामील आहेत किंवा सपोर्ट करत आहेत, असंच त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. त्यामुळे हे बंद करायचं असेल तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये याचं सेल पाहिजे. आणखी ज्या प्रकारे ते प्रत्येक गावागावात, शाळेशाळेत पोहोचलेलं आहे ड्रगचं पेप, ते बंद करायला हे लागेलच. कारण ड्रग्स म्हटल्यावरती तो ड्रग घेणारा एकदम संपून जातो, माणूसच नाही राहत. म्हणजे एकूणच गोव्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली ही ड्रग्सची पाळंमुळं जर खणून काढायची असतील तर आमची पोलीस यंत्रणा सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही, हा मुद्दा इथं काकोडकर सर स्पष्टपणे मांडतात. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र काकोडकर आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील ड्रग्सची पाळेमुळे कोण आणि कशी खोदणार या विषयावर. सर, गोव्यामध्ये तर आता संपूर्ण किनारपट्टी सगट ग्रामीण भागात देखील या ड्रग्सची पाळंमुळं पोहोचलेली आहेत. आमचे उद्या विद्यार्थी देखील त्याचे बळी ठरतील की काय अशी भीती आजच वाटायला लागलेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये गोव्यावरचं हे ड्रग्सचं अतिक्रमण थोपविण्यासाठी पोलीस यंत्रणा जर कमी पडत असेल तर आणखी काय केलं पाहिजे आणि त्यापासून गोवा वाचवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक म्हणजे कुठलाही गुन्हा थांबवायचा असेल तर जो गुन्हा करतो त्याच्या मनात तो न करण्यासाठी काहीतरी भीती पाहिजे, आणखी भीती कायद्याने ठेवलेली आहे की त्याला आमची शिक्षा आहे. परंतु त्याला शिक्षाच नाही होत, त्याला माहित आहे मला शिक्षाच होणार नाही, कारण सिस्टम अशी बनवलेली आहे की मला शिक्षाच होणार नाही मी ड्रग्सचा धंदा केला तर. मग तो का नाही करणार? रिस्क फ्री धंदा झाला. रिस्कचा धंदा असता तर तो झाला नसता. इतका फोफसा फोफावला आहे कारण फक्त सरकार 3.4% केसेस मध्ये त्यांना शिक्षा देऊ शकलं, म्हणजे त्यांचा गुन्हा त्यांना रेड हँडेड पकडलं म्हणतात पेपरमध्ये, तर रेड हँडेड पकडलं. अशा रेड हँडेड पकडलेल्या 100 गुन्ह्यापैकी, गुन्हा म्हणजे आरोपी झाला तो, त्यापैकी फक्त 3.4% केसेस मध्येच सरकार गुन्हा कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकतो. आता हे रेड हँडेड पकडणं आणखी कोर्टाचा निकाल येणं याच्या मधला प्रोसेस सरकार का चुकतं? ओके, याच्यामध्ये कोण इन्वॉल्ड आहे? पोलीस इन्वॉल्ड आहे जो त्याची तपास करतो, दुसरा पब्लिक प्रोसिक्युटर आहे जो ते कोर्टामध्ये मांडतो किंवा या पोलिसांना तुम्ही हे का नाही केलं का विचारतो. ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेला काय म्हणतात तसं चुस्त बनवायचं काहीही प्रयत्न झालेला नाही. पहिलं म्हणजे तो तपास कसा करावा किंवा त्याला रेड हँडेड पकडताना कशा पद्धतीनं नोंदी कराव्या, कशा पद्धतीने पुरावा करावा याची एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कुठेही देत नाही. हा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मिनिमम असायला पाहिजे, आणखी त्याच्यावरती त्या इन्क्वायरी ऑफिसरने पोलिसांच्या आपला इंटेलिजन्स वापरायला पाहिजे, हे मिनिमम असायला पाहिजे. हा काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्यांनी निर्माण करायला पाहिजे, आणखी तो त्या पोलिसावरती ट्रेनिंग द्यायला पाहिजे. नंतर त्याला क्रॉस चेक म्हणजे पब्लिक प्रोसिक्युटर, म्हणजे ज्यावेळी त्याला गुन्हा पकडला तो त्याच वेळी प्रोसिक्युटर त्याला अलॉट करायला पाहिजे, आणखी त्या प्रोसिक्युटरने यांना ऍडवाइस करायला पाहिजे, आणखी जो आयओ असतो इन्क्वायरी ऑफिसर आणखी प्रॉब्लेम यांची टीम बनवायला पाहिजे. म्हणजे समजा तो सुटला तर या दोघांचाही इन्क्वायरी व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती डिटेल स्टडी व्हायला पाहिजे का तो सुटला, का कमी पडले हे दोघे. ही गोष्ट झाल्याशिवाय याच्यामधला काय म्हणतात ते कन्व्हिक्शन रेट म्हणतात इंग्लिश मध्ये, म्हणजे किती पर्सेंट गुन्हे दाखल होण्याची, दाखल होऊन त्याच्यावरती हे होणे शिक्षा होणे. मी परवाच चेक केलं की हा गुन्हे कन्व्हिक्शन रेट इंग्लंड मध्ये 87% आहे, गोव्यामध्ये 3.4% आहे. बापरे, हा फरक बघा. अमेरिकेमध्ये 70% आसपास आहे, सर्वात कमी युरोपमध्ये इटलीमध्ये आहे, पण स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये तो 90-95% पुढे जातो. इतका बाकी कंट्रीज मध्ये कन्व्हिक्शन रेट आहे, तिथं का अभ्यास नाही करत? तिथं अभ्यास जाऊन अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांची जी सिस्टम आहे, मला माहित नाही काय सिस्टम आहे, पण त्यांची कन्व्हिक्शन रेट परफेक्ट आहे. लॉ पण चांगला असेल त्यांचा, लॉ पण चेंज करावा लागेल एखाद्या वेळेला. सो हे करायला पाहिजे. दुसरं, कित्येक केसेस मध्ये असं सापडलं आहे की न्यायाधीशांनी पण तपासावरती शेरे मारलेले आहेत. गोव्यामध्ये ड्रग्सचा जो व्यवहार फोपावत चाललेला आहे आणि त्याने आमच्या तरुणाईला ज्या प्रकारचा धोका निर्माण केलेला आहे, त्या ड्रग्सला जर रोखायचं असेल तर गुन्हे सिद्ध करण्याचं आजचं जे नगण्य प्रमाण आहे ते किमान 50-60% नेल्याशिवाय या ड्रग्सच्या व्यवहारातल्या माफियांना व्यसन घालता येणार नाही आणि आपल्याला आमची भावी पिढीही वाचवता येणार नाही. हा गोव्याच्या एकूणच भवितव्याला वेढून असलेला हा प्रश्न
सोडवण्यासाठी जशी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे तशीच समाजाची देखील इच्छाशक्ती त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, तरच गोवा या संकटातून वाचू शकेल, अशा प्रकारचा संदेश राजेंद्र काकोडकर यांनी या चर्चेतून दिलेला आहे. सर, आपण मुद्दाम आमच्या दर्शकासाठी इथं आलात.